इचलकरंजित करवीर कामगार संघटनेनं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेसमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू केलंय या आंदोलनाची प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं आज आंदोलकांनी जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या परिपत्रकांची होळी केली शिवाय शंखध्वनी करत महापालिका प्रशासन आणि नी सरकारचा निषेध केला इचलकरंजीतील करवीर कामगार संघटना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी गेल्या सहा वर्षापासून आंदोलन करत या संघटनेनं घरकुल बांधण्यासाठी शहापूर इथं गट नंबर चारशे अडुसष्ट या जागेची मागणी केली त्यामुळे दोन हजार सतरामध्ये तत्कालीन नगरपालिकेनं ठराव केला परंतु त्या जागेवर शासकीय कर्मचारी निवासस्थानाचं आरक्षण असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला शासकीय कर्मचारी निवासस्थानासाठी पर्यायी जागा सुचवण्यास सांगितलं मात्र सुचवलेल्या जागेच्या कागदपत्रांची पूर्तता झाली नाही त्यामुळे इचलकरंजीतील कामगारांना अजूनही घरापासून वंचित करवीर कामगार इचलकरंजी महापालिकेसमोर ठिया आंदोलन सुरू आज आंदोलकांनी जिल्हाधिकारी आणि महापालिकेनं दिलेल्या परिपत्रकांची होळी केली शिवाय शंख ध्वनी करत महापालिका प्रशासन आणि सरकारचा निषेध केला या आंदोलनात हनुमंत लोहार महेश लोहार विष्णू चव्हाण समीर दानवडे नूर मोहम्मद मुजावर वर्षा जाधव मीना भोरे जन्नत मुल्ला यांच्यासह आंदोलन सहभागी झाले होते हैं।